सर्वप्रथम तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर आपले यट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायन दाबवून विसरणार नका जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन जाईल तर तुम्हाला व्हिडिओ खर्च आवडत असेल आपले तर आपले व्हिडिओ नक्की लाईक करत जा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिंगमध्ये कुठल्या कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता मटेरियलची गरज असेल बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आणि पोस्टर मटेरियलची गरज असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे मी मटेरियल टाकत असतो आणि अजूनही तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा तर नमस्कार मित्रांनो कसं काय तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या भावाच्या ने, ने तर भावांना आज आपण रात्री नाही का आपण एक कस्टमरी पोस्ट केली होती नाही का आपण टेलिग्रामला पण टाकलं तर यूट्यूबला पण टाकलं काळी अकरा वाजता व्हिडिओ आणणार आहे तर तशाच प्रकारचे कडक असे व्हिडिओ मी केलेले नाही का तर तसं त्या व्हिडिओ विषय काढायला असेल भावानं तुम्हाला कशा प्रकारे आणि तो टॉपिक जो आहे तो एकदम महत्त्वाचा आहे ना का सर्वांसाठी आडली ना कारण की भरपूर मला क्वेश्चन आले तर नाही ना, का भरपूर जण मला कमेंट पण करायचे युट्यूबला पण बोलायचे की भाऊ आपण जो पिक्सार्टचा बॅनर जो आहे तो आपण प्रिंट करू शकतो ना आणि प्रिंट केल्यानंतर प्रिंट कशा प्रकारे येते तुझं काय कारण आहे काय नाही काय होतंय काय नाही सर्व ज्या गोष्टी ज्या तुमच्या जो जे तुमचे प्रश्न जे आहे टोटल मी तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करणार आहे पण तुम्हाला एकच काम करायचं व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघायचे व्हिडिओ जे आहे एकदम इंटरेस्टिंग झाली आणि एकदम कडक असा विषय पण तुमच्यासाठी घेऊन आलेले कारण की भरपूर जण प्रश्न होते ना का भरपूर जण मला विचारत होते का एवढ्या न उतर देणं शक्य नाही वाहनं वा तेव्हा डॅक मीटाचे व्हिडिओ पण केली आणि एक बेनिट टोटल पण तुम्हाला करून दाखवणार एक्झाम्पल नाही प्रकारे करतात ते तर सर्व गोष्टी सांगणार त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघायचे आणि आज भाऊन तुम्ही बघितलं असेल डायरेक्ट मी आज जे आहे डाय इंस्टाग्रामच्या पेजवर आलेलं माझ्या कारण की विषय असा होता की ही डिझाईन मी इंस्टाग्रामवर अपलोड केली होती मला इंस्टाग्रामला कमेंटवर भरपूर आलं होतं आणि जे आपलं यूट्यूबला मी पोस्ट जे टाकले पोस्टला पण भरपूर आल्या पण आपण जी इंस्टाग्रामवर खरी पोस्ट अपलोड केली तेवढं तिला ते एवढा झाडा सपोर्ट आला नाही एवढं भयान सपोर्ट आला म्हणजे नाही का एकदम कडक असं लाईक कमेंट सर्वांनी एकदम भारी सपोर्ट केला जेवढं सर्वांच्या मनापासून धन्यवाद भावनं नाही का तर बघू शकता भावने ही आपली डिझाईन आहे तर ज्यांना अजून माहीत नाही तर त्यांनी बघू शकता नाही का आणि ज्यांनी आपण फॉलो पण केले नसेल तर की फॉलो करून टाका तर इथे तुम्हाला दाखवतो बघू शकता तिथं आपण डेलीच्या डिझाईन असतात डेली आपण अपलोड करतो असतो बघू शकता एक शेवट काही डिझाईन नाही का तिथून तुम्ही मला सांगू शकता कोणते डिझाईन आपण अपलोड करायची कोणते डिझाईन तुम्हाला आवडले नाही का तर बघू शकता आज आपण चार बाय वीस प्रिंटिंग डिझाईन करणारे पिक्सल टॅपमध्ये आणि प्रिंटिंग डिझाईन कशा प्रकारे करायची कोणती कोणती काळजी घ्यायची कशा प्रकारे सेटिंग करायची भरपूर क्वेश्चन आज मी व्हिडिओ थोडा मोठा झाला तर झालेला भावना पण ह्या व्हिडिओतून भरपूर काही तुम्हाला शिकायला पण मिळणार आहे त्यामुळे नक्की शेवट पर्यंत आणि एंडपर्यंत व्हिडिओ बघा स्किप करू नका कारण की व्हिडिओमध्ये जे आहे ते भरपूर शिकण्यासारखं शिकण्यासारखे आणि तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे या व्हिडिओतून त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा तर बघू शकता भावना हा जो बॅनर आहे हा बॅनरला लाईक गेले दोन हजार दोन हजार एकशे तेवीस ला घेवायला गेलेलं तर बघू शकता सर्वांचं एकदम भरपूर सारा प्रेम आणि सर्वांनी लाईक शेअर भयान केलं नाही का तर पस्तीस कमेंटाला कमेंटवर मग कराल भरपूर जण बोल टाक बाबा नाही का याच्यावर तर त्यामुळे याच्यावर व्हिडिओ आणली तर भावना तुम्ही पण अजून जर लाईक केलं नसेल तर पोस्टला लाईक करून टाका आणि अजून आपल्या भावाचं जे इंस्टाग्राम पेज जे आहे ते फॉलो केलं नसेल तर भाऊ लगेच फॉलो करून टाका कारण की आपल्याला टेन की कमी नसूया आपण टेन के लवकरच करायचे तर ज्यांनी पण फॉलो केले नसेल फॉलो करून टाका कारण की याच्यावर जे आहे नवीन नवीन दररोज चांगल्या चांगल्या प्रकारचे ट्रेंडिंग पोस्ट टाकत असतो मी आणि पोस्टून तुम्हाला पण भरपूर काही शिकायला मिळेल काहीतरी पोस्ट बघितल्यानंतर काहीतरी शिकायला मिळते भावना लागत दुसऱ्या त्यामुळे लगेच फॉलो करून टाका आणि मकार अशा पोस्ट आपल्या अकाउंट बघत जाणार का कडक कशा पोस्ट आपण दररोज टाकत असतो तर बघू शकता अशा प्रकारे दररोज पोस्ट जे आहे आपण कंटिन्यू आपल्या अकाउंटवर टाकत असतो बघू शकता तर चला भाऊ ना आता आपल्या व्हिडिओकडून ओळख नाही अकाउंटेबल काय करायचं तर भावना तुम्हाला जे आहे पहिल्यांदा जे आय पिक्सर तुम्हाला नेट चालू ठेवायला लागणार आहे तर नेट चालू केल्यानंतर पहिले काय करायचं आहे टाईप जे आहे तो ओपन करायचं बघू शकता आता कशा प्रकारे प्रोसेस करू ते फक्त लक्ष द्या नाही एकदम काळजीपूर्वक बघत नाही तुम्हाला समजणार इथे तुम्हाला हे ऑप्शनला क्लिक करायचं तो प्रोफाइल प्रोफाइल क्लिक केलं तुम्ही जर पिक्स सांग तुमच्या गुगल गुगल आणि ज फेसबुकवरून तुम्ही लॉग इन केलं नसेल पिक्सर तर ते तुमसाठी एकदम गरजेचं आहे भावना कारण त्याच्यामध्ये आपलं पिक्सल पण वाढत होतो बॅनरचा तर ते करण्यासाठी आपलं पिक्स फेसबुकवर मी लॉग इन करून घेतो माझं बघू शकता अशा फेसबुक माझा ऑलरेडी लॉ लॉग इन नाही का आता डबल मी लॉग इन करून घेतो बघू शकता अशा प्रकारे लोडिंग होते हे बघा आता माझी एकच आयडी आहे त्या आयडी मी लॉग इन करतो बघू शकता आलेले बघा अशा प्रकारे माझी प्रोफाईल बघू शकता तो दिसतील आहे ना लॉग इन झाली जायचा अर्थ ना का लॉगिन झाल्यानंतर सिम्पली काय करायचं पहिले तुम्हाला तीन डॉट दिसतं तीन डॉट क्लिक करायचं केल्यानंतर तुम्हाला सेटिंगची ऑप्शन क्लिक करायचं सेटिंग ऑप्शन क्लिक बघू भरपूर बरोबर पिक्सल नेणार तुम्हाला तर बघू शकता व्हानो जनरलमध्ये जाऊन मॅक्स इमेज साईज जी आहे वाहन बघू शकता बघू शकता तर ती साईज जी आहे वाहनो ती बारा मेगापिक्सल नाही का मेगा मेगा पना पना मेगा बारा मेगा चूज करायचे बघू शकता अशा प्रकारे कारण की पहिलेचं होतं पाहून आठ आणि सात मेगा पिक्सल होतं तर आता ते तर बारा मेगा पिक्सल आले म्हणजे बॅनरची अजून क्वालिटी वाढले म्हणजे बॅनर प्रिंट करायला पण आपलं बॅनर चालतो आणि केल्यानंतर काय प्रॉब्लेम होते सर्व तुम्हाला सांगणार आहे तर पहिले तुम्ही काय करायचं मेगापिक्सल बारा बारा मेगापिक्सल निवडणं नाही का चार हजार तीन हजार नाही अशा प्रकार ओके करा ओके केल्यानंतर बघू शकता एवढी एक सेटिंग इट होती बाकीमध्ये जास्त बाकीची सेटिंग काय तर ही सेटिंग महत्त्वाची कारण की पहिले जे सहा आठात होतं कारण की मी जेव्हा बॅनरवरती पिक्सल वाटतं तेव्हा मला आठवते सहा आणि आठच होतं ना का मेगा पिक्सल, पिक्सल लग, करूं टाका, तर आता बारा मेगा पिक्सल आलेले आहे तुम्ही पिक्सल तुम्ही अपडेट केले नसेल तर मी अपडेट करून टाका तुम्हाला पण साईज वाढेल तर बघू शकता अशा प्रकारे आपण जी जी सेटिंग जी आहे ती केलेली आहे आपण जी क्वालिटीची सेटिंग बारा मेगा पिक्सल तुम्हाला सांगितलं केली सेटिंग केल्यानंतर आपण पहिले नेट बंद केले नेट बन केल्यानंतर बघा मग पिक्सल टॅपमध्ये आलो कारण नेट चालू असल्यानंतर पिक्सल जास्त हँग मारते बॅन एडिटिंग करायला नाही का तर एकदम टाईम लागतो नाही त्यामुळे नेट बन करायचं आणि मगच पिक्सल यूज करायचं बघू शकता आश्रे पिक्सलमध्ये आल्यानंतर पहिले काय करायचं ज्या साईजचे तुम्ही बॅकगाऊन बॅकग्राऊंड केलेलं तयार ना का बॅकग्राऊंड पहिले रेडी घ्यायचं का बॅकग्राऊंड घेतल्यानंतर साईज पण आपले रेडीच होते काय विषय नाही तर गेल्यानंतर पहिले टूल्स ऑप्शन जायचं पहिली सेटिंग तुम्हाला जे दुसरे सेटिंग जे आहे टूल्स ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला इथे रिसाइज दिसत असं बघू रिसाइज ऑप्शनवर क्लिक करा केल्यानंतर तिथे तुम्हाला साईज बघू शकता एकदम कमी नाही का तर आधा हजारचे पंधराशेपर्यंत आपली साईज वाढवायची आहे तर आपण दोन हजार करू नये का डायरेक्ट दोन हजार क्लिक केल्यानंतर काय ते का पंधराशे कोणपन्नास पंधराशे कोंपन्नास साईज आली तरी तर डायरेक्ट पंधराशे टाका टाकाय का कारण की आढवी साईज बनला जास्त पण टाकले असते पण जास्त चालत नाही का कारण गोबी साईज जास्त कारण की आपले दहा बाय दहा आठ बाय दहा अशा साईज साईजला चालू जाते पण या साईजला तर पिक्सल फाटलं नाही एकदम एस जास्त पिक्सल आलेले तर बघू शकता आता दुसरी सेटिंग झालेलं आता तिसरी सेटिंग पण बॅनर पूर्ण नंतरच तर त्यामुळे बॅनर डिजिंग आता कशा प्रकारे आपण एकदम काळजी घ्यायची कशा प्रकारे बॅनर डिजिंग करायचे ते तुम्ही बघा कारण की प्रिंटिंगचे बॅनर असल्यानंतर थोडी काळजी घ्यायला लागते बॅनर बनवायला नाही का तर बघा भरपूर काही मध्ये पण तुम्हाला सांगणार तर बघू शकता घेतल्यानंतर पहिले आपण ॲड फोटो, फोटो क्लिक ॲड फोटो क्लिक केल्यानंतर तर बघू शकता आपण कशा प्रकारे बँडिडिटिंग केलं केले तुम्हाला ते सांगणार आहे बघू शकता हे बघा अशा प्रकारे गेल्यानंतर पहिले आपण इमेज घेऊया बघू शकता तर गेल्यानंतर व्हॅडिटिंगमध्ये आपण जो इमेज यूज केला तो इमेज पहिले घेऊया इमेज घेतल्याने बघू शकता खाली आपण इमेज घेतल्यानंतर खाली इरेज केलेलं नाही तर खाली काही गरज नाही त्याच्यावर एक फोटो पण येणार आहे आपल्या त्यामुळे काही खाली इरेज करायची गरज नाही साईज जी आहे ती छोटी करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे जो इमेज जो आपण इथे ऍडजस्ट करणार आहे तर बघा म्हणून आपण व्हिडिओ तसं तुम्हाला सांगितलंच नाही की आपल्या व्हिडिओचे मेटेर जे आहे ते पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून दिली तर तुम्ही ते मटेरियल जे डाऊनलोड करून घेऊ शकता त्याला आपण एक पासवर्ड अटॅच टाकला तो पासवर्ड आपण ह्या व्हिडिओमध्ये दिला त्यामुळे व्हिडिओ जे तुम्हाला पूर्ण बघायचे तुम्हाला पासवर्ड लवकर लवकर मिळून जाईल आणि होल्डिंग मॅन्जें जे पण आपण यूज केले टोटल मटेरियल तुम्हाला डिस्क्रिशनमध्ये मिळून जाईल त्यामुळे नक्की भाऊन नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अजूनहीपर्यंत इथे पण माहिती थोडीफार आवडली असेल थोडीफार हेल्पफुल वाटली असेल तर भावाचं चॅनलला की सबस्क्राईब करून टाका आणि अशाच प्रकारचे डेली व्हिडिओ बघण्यासाठी नक्की बेल लावून किंवा बेलन ऑल करा आणि बेल ऑल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ वो नोटिफेशन आहे त्यात नोटीफेशन आल्यानंतर तुम्ही इझिली आपल्या डेलीच्या वेळे तर बघू शकता त्यामुळे नक्की बेला ऑल करून ठेवा आणि भावची नक्की नक्की भावना नक्की सबस्क्राईब करा तर बघा झाल्यानंतर फोटो घातल्यानंतर डबल आपण ॲड फोटो क्लिकला ॲड फोटो क्लिक केल्यानंतर बघू शकता डबल ह्या फोटोच्यावर आपण एक फोटो ॲड करणार आहे तो आपण ॲड करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे तो ॲड करा बघू शकता हा फोटो अशा प्रकारे तर बघा आता ते जे आपण रिलेज केलेले साहित्य दिसणार नाही हा फोटोच्या हा फोटो अशा प्रकारे जे वर टाकल्यावर तर बघा तर ह्या फोटो नॉर्मल तरी पण नॉर्मली इरेज करून घेऊ पुढं आडचं नाही नको त्यामुळे आपण काय करू साईज पूर्ण ठेवू ऑपॅसिटी हाईड नॉर्मली कमी करून बघू शकता अशा प्रकारे फोटो एकदम कडक असे इरेज करू इरायज केल्यानंतर बरोबर ऑप्शन टिक करून टाक्या तर बघा वाहन दोन फोटो आपण चांगल्या प्रकारे ॲड केले तर बघा हवी फोटो जो आहे मध्ये एकदम सेंटरला ॲड करणार आहे आपण तर बघा वाहना बॅनर एकदम कडक असं झालं होतं कारण की बॅनल इंस्टाग्रामला पण बरोबर सपोर्ट आला आणि कडक असं एकदम ॲडजस्टमेंट झाली होती टोटल नाही तर कशा प्रकारे ती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आज तर बघा घेतल्यानंतर आपण एक मूव फोटो टाकलेलो उभा तर उभं फोटो बघा उभं फोटोला एकदम शार्डो होते मारून एकदम परफेक्ट मी ॲड केलेलं आहे कारण की शाडो ते मारला थोडं अवघड नाही त्या लवकर होत नाही तर त्यामुळे त्याच्यावर पण व्हिडिओ आण टेन्शन घ्यायचं नाही वाहनं सर्व गोष्टी सांगणार आहे तुम्हाला बघा तर काय हा जो फोटो इथं नॉर्मली ह्या साईडला करणार आपण आणि इथे जो आहे चांगल्या प्रकारे सेट करणार आहे तर बघा फोटो सेट केल्यानंतर आता फोटोचं काम तर आवर बघू शकतो की लाईन शेअर एकदम असे फोटो ॲडजस्टमेंट झाले काहीच नाही काही विषय काय ना थोडंच नॉर्मल ॲडजस्टमेंट केली तर किती कडक असे फोटो ॲडजस्ट झाले वाहून बघू शकता बाबा ॲड फोटो क्लिक घ्यायला फोटो गेल्यानंतर तर बघू शकता तुम्हाला मी स्टेटस दिलेलं आहे स्टेटस चांगला राहतो स्टेटस मी ॲड करून घेतो बघा अशा प्रकारे स्टेटस मी तुम्हाला एक दिलेला आहे मैत्रीवरून दिलेला आहे भावना ना तर तुम्हाला मैत्रीचे कोणते बॅनर बनवायचे असेल तर हा स्टेटस तुम्हाला काम होईल ना का तर नॉर्मल तर झूम करून करूया कारण की बॅनर खूप मोठा नाही का तर त्यामुळे हे बघा तर बघा अशा प्रकारे फोटो ते हलतात त्यामुळं एकदम लक्षपूर्वक करा ना का बघा तर अशा प्रकारची जी आहे पी जी नॉर्मली वर करूया आपण आणि खाली टाक तो स्टेटर टाकलेला तर पेन नॉर्मल थोडी मोठी करून ओवर पण करू शकता तुम्ही काही विषय नाही बघा अशा प्रकार आपण स्टेटस अप्लाय केला तर सर्व झाल्यानंतर मॉन्टोपेला ॲड फोटो क्लिक केला ॲड फोटो क्लिक केल्यानंतर तर बघा तुम्हाला मी एक ब्रश पेनची दिलेला आहे तो ब्रश पेन मी ॲडजस्ट करून घेतो बघू शकता अशा प्रकारे ब्रश पेनचे ॲडजस्ट केल्या केल्यानंतर अशा प्रकारे फोटोच्या ओवर केल्यानंतर बघा सिम्पली याला काय करायचं ब्लेंड ऑप्शनमध्ये जाऊन याला तुम्हाला ओवरले इफेक्ट द्यायचा आहे बघू शकता ओवरले असा इफेक्ट द्यायचा आहे तर दिल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही मूडाऊन पण करू शकता बघा मूड डाऊन म्हणजे फोटोच्या पूर्ण खाली झालं नाही का, ना का।, ना का ते बघा अशा प्रकारे ॲडजस्मेंट करूया तर केल्यानंतर हॉन्डोडेबल ॲड फोटो क्लिक करायला ॲड फोटो क्लिक केल्यानंतर तर सध्या मार्केट मार्केटमध्ये आता नाही का झेंडेचे आपण झेंडेची पेन टाकतो ते थोडं ट्रेंड चालू नाही का त्यासाठी तुम्हाला एक झेंडेचे प्लेनची एकदम इशडी आणि एकदम कट करून तुम्हाला दिलेली आहे तर ती मी ॲडजस्ट करून घेतो ह्यातली सिम्पल का तिथं ॲडजस्ट करायची कशी करायची बघू शकता फोटोवर क्लिक करायचं आणि दोन लेअर क्लिक करायचं मूड ऑनला मानायचं बघू शकता हे फोटोच्या मागे नाही का आणि ह्या फोटोच्या मागे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचे चांगल्या प्रकारे इथं ॲड करायची तर बघा तर बघा भाऊ ना अशा प्रकारची पेन जी ती पण मी केली तुम्हाला ती पण पेनज दिली मी सर्व ज्या गोष्टी एकदम कडक असा दिलेल्या आणि एकदम कडक असं बॅनर पण झालेला आपला काही विषय नाही बघा ती जी नॉर्मल थोडी खाली करूया म्हणजे एकदम बेस्ट वाटल झाल्यानंतर आपण डबल ॲड फोटो क्लिक करूया ॲड फोटो क्लिक केल्यानंतर जे आपण टेक्स्ट यूज केलं होतं ना का बड्डेचं नाही का जे टेक्स्ट यूज केलं ते टेक्स्ट मी ॲड करून घेतो आहे बघा अशा प्रकारे टेक्स्ट आपण यू ॲड यूज केलं तर आपण ॲड करून घेऊया घेतल्यानंतर सिम्पली काय करणार मी नॉर्मल थोडा वॅनर झूम करणार केल्यानंतर नॉर्मली इथं जे आहे अशा प्रकारे आपण ॲड करणार त्याला तर बघा ॲड केल्यानंतर डबल ॲड ॲड फोटो क्लिक करूया ॲड फोटो क्लिक केल्यानंतर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे पण एक छोटंसं टेक्स्ट घेतलेला आहे तर टेक्स्ट आपण ॲड करून घेऊया तर बघा अशा प्रकारे तर म्हणून इथपर्णत तुम्हाला ॲडजस्टमेंटचे आवडलं असेल लगे भाऊ चॅनल लगे सबस्क्राईब करून टाका लगे बेलवरून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण व्हिडिओला लाईक टाक आपण चारशे पन्नास ठेवलेलं आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चारशे पन्नास लाईक लवकर लवकर पूर्ण करा भाऊ ना का कारण की एवढी कडक आणि एवढी खतरनाक इन्फॉर्मेशन एवढं कडक बॅनर तुम्हाला असणार नाही कुठंच बघायला मिळणार असलं आपल्या चॅनल कारण की आपल्या चॅनल कंटिन्यू नवीन नवीन ट्रेंड आहे नवीन नवीन काहीतरी वेगळे येईला वेगळे आणतो ना का चॅनल त्यामुळे नक्की भाऊ ना काहीतरी शिकण्यासाठी आणि वेगळे एकदम कडक काढ बॅनर बघण्यासाठी नक्की आपल्या भावाच्या चॅनलला काही फॉलो करून ठेवा नाही का म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा आणि लगेच बेल आपण ऑल करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी ज्या जे नवीन व्हिडिओ मी चॅनल टाकत असतो पूर्ण तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात तर त्यामुळे काही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नाही का तर बघा अशा प्रकारे फक्त पिक्सर ते जे फोटो हलतेच जास्त नाही त्याची काळजी घ्या ना, जी जी ना का कारण की प्रॉब्लेम जास्त आहे मग त्यामुळे कसं ॲडजस्टमेंट आपली जे होती ती पण चुकून जाते नाही का तर बघा बरेच असं वाटतं टोटली पूर्ण बॅनर्स ॲडजस्टमेंट झालेलं आहे तर नॉर्मल फक्त पूर्ण फायनल आपण ॲडजस्टमेंट करू येणार का तर बघा मूव अप करू याला तर बघा अशा प्रकारे पूर्ण बॅनर्स चांगल्या प्रकारे ॲडजस्टमेंट झालं आहे तर भावना आता फोटो तुम्हाला बॅनर्स सेव करून दाखवणार एकदम मी सेव्ह करून दाखवणार आणि याला प्रिंट केल्यानंतर काय प्रॉब्लेम काय नाही सर्वच गोष्टी सांगणार कारण की भाऊन मी स्वतः प्रिंट केलेलं आहे त्यामुळं मी पण एक बॅनर प्रिंट केलं तर माझं पिक्सर तर त्यामुळं काय प्रॉब्लेम होतो सर्व तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता आपण बॅनर झालं तर बरोबर ऑप्शन टिक करूया बरोबरच्या वर्षाने टिक केल्यानंतर बॅनर जो आहे तर पिक्सरमध्ये सेव्ह होतो तर तुम्हाला सेव्ह करायच्या आहे सर्व गोष्टी सांगून आणि मग फायनल आपण सेव्ह करून व्हिडिओ एंड करूया तर बघा पहिले तुम्हाला सेव्ह करून दाखवतो पिक्सरमध्ये तर बघू शकता तर बघा म्हणा ना आपण सेव्ह केल्यानंतर बघू शकता बॅनर जो आहे एकदम कडक अशी क्वालिटी बॅनरची आलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा तर अशा प्रकार जो आहे तो आता ना 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 ते मला ड्रॉ ऑप्शन तुम्ही सेव्ह केल्यानंतर बॅनर काहीच फाटत नाही का तर भावनं पण तुम्ही जेव्हा प्रिंट करशील ना का पिक्सरचं बॅनर पण तेव्हा तुम्हाला कंप्युटर पॅक्स एकदम थोडी कमीच क्वालिटी मिळणार कारण कंप्युटर कंप्युटर आणि मोबाईल मोबाईल असते भावणं नाही का पण विषय असं तुम्ही प्रिंट केल्यानंतर अशा प्रकार मी जे सेटिंग सांगितल्या अजून लास्ट एक सेट सेटिंग बाकी आहे तीन चार सेटिंगची तुम्ही जर या सेटिंग फॉलो जर केल्या तर तुम्ही बॅनर प्रिंट केल्यानंतर जो तुमचा बॅनर आधी फाटतो त्याच्यापेक्षा भरपूर सारा तुमच्या बॅनरमध्ये फरक पडेल नाही का तुम्ही तसं बघू शकता कारण की पहिले जो बॅनर तुम्ही सेटिंग केलं नव्हता ना पहिले तुम्ही असं बॅनर फाट फाटायचा नाही का तर तो तुम्ही सेटिंग केल्यानंतर पहिल्यापेक्षा एकदम कडक अशी क्वालिटी येणार बॅनर शंभर टक्के पाहुण कारण की जे आपण सेटिंग केलेलं एकदम कडक असे आहे आणि पण क्वालिटी वाढते बॅनरची कारण की मी स्वतः फॉलो करून बघितल्यामुळे तुम्हाला सांगितलेले मी कारण मी पण बॅनर प्रिंट केला होता फक्त नॉर्मल आहे ना का आपल्या कम्प्युटरपेक्षा नॉर्मल कॉ जे क्वालिटी कमी येते आणि बॅनर जास्त फाटत पण नाही का तो थोडाफार तर फाटणार आहे पाहून कारण की आपण सर्व ज्या गोष्टी ॲड केल्यानंतर आता कम्प्युटर कम्प्युटर आणि मोबाईल मोबाईल असते त्यामुळे काही विषय नाही तर आपण ज्या ज्या मला ज्या ज्या सेटिंग माहिती आहे त्या पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आणि टोटल बॅनरिंग कशा प्रकार करतात सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या पाहून कारण की कसं आपल्याला जे माहिती आहे ते तुम्हाला सांगायचं म्हणून कारण की तुम्ही आपल्या चॅनल फॉलोवर सबस्क्राईब करता सर्व जे गोष्टी करतात तर तुम्हाला सांगायचं भागाचं नाही का तर तुम्ही कमेंट व्युमेंट के आपल्याला युट्यूबला त्यामुळे भावनं आपल्या इंस्टाग्रामला सर्व कमेंट करतो तिथून मी तुमचा बॅनर बघितलं कमेंट बघितल्यामुळेच व्हिडिओ टाकली तर तुम्हाला खरंच तिथे अजून फॉलो केलं नसेल लगेच इंस्टाग्रामला फॉलो करून टाका तिथं पण भरपूर सारे बॅनर मी डेलीला अपलोड करत असतो तर या तुम्हाला बॅनर आवडत असेल तर मी ते नेमकं नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल तर बघा अशा बघा बॅनर झाल्यास सिम्पली आता शेवटची सेटिंग करून आणि आपली व्हिडिओ आता एंड करूया बघू शकता ड्रॉप ऑप्शन क्लिक करायचं डबल ड्रॉप क्लिक करा क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सर्फिट जाय तो ओपन होतो तर ओपन झाल्यानंतर सिम्पली काय करायचं तुम्हाला बघू शकता इर ऑप्शन क्लिक करायचं आपल्या बॅनरवर क्लिक करायचं केल्यानंतर इरज ऑप्शन क्लिक करायचं केल्यानंतर आणि आता कसं प्रिंटिंगचं बॅनर मांडलं तो तुम्ही काय बघू शकता वर तुम्हाला बघू शकता आपण आऊट बॅनर केलं आऊट केल्यानंतर दिसत पण नाही आपण कुठे इरेज केलं तर अशा प्रकारे इरेज करायला तुम्हाला महत्त्वाचं कारण की इराईज केल्यानंतर कुठं वाटतं आपण वर्क केलेलं आणि बॅनर सेव केल्यानंतर बॅनरची अजून क्वालिटी वाढते झाल्यानंतर सेव झाल्यानंतर सिम्पली ती तुम्हाला दिसते तीन डॉ ती नॉटो क्लिक करायचं ती नोटो क्लिक काय तुम्हाला एक नंबर सेव ऑप्शन दिसते सेव ऑप्शन क्लिक करायचं सेव ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्या बॅनरचा लोड होतो आणि लोड झाल्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे आपल्या बॅनर जे आपल्या गॅरीमध्ये सेव होतं सेव झाल्यानंतर तुम्हाला एक पट्टी बघायला मिळते वर बघू शकतो तुम्हाला दाखवतात अशा प्रकारे लोड झाल्यानंतर दाखवते तुम्हाला दर बॅनर सांगत असतो पण पण जे पण पण नवीन असेल ना त्यांचीच माहिती नाही सांगितले पाहिजे तर बघा मोठा आहे आणि साईज बीज वाढत होतो नाही का तर बघू शकता तर बघा सेव्ह टूअर फोटो गॅलरी अशा प्रकारे ऑप्शन आहे की समजा ज्या बॅनरचे चांगल्या प्रकार आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालं तर भावाने व्हिडिओ कसं वाटलं त्यांनी कोई कमेंट नाही सांगा आणि भावाचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की बेल क्लिक बेल ऑल करा आणि अशाच प्रकारचे हेल्पफुल आणि कडक बॅनर एडिथिंग मी जोरात आपल्या चॅनल आणत असतो त्यामुळे नक्की अकाउंट क्लिक करून म्हणजे खाली तुमचं घंटी घंटीचं बटन क्लिक करून घंटीचं बटन ऑल करा कॉल केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारचे हेल्पफुल किंवा कडकड व्हिडिओ जे आहे तर तुम्हाला नोटिफिकेशन येते तुम्ही इझिली व्हिडिओ पाहू शकता आणि भावना आजच्या व्हिडिओ तुम्हाला किती हेल्पफुल वाटलं की तुमच्यासाठी महत्त्वाचं होता ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मॉकार असा कमेंट करा म्हणजे मला तरी समजेल की आज तुम्हाला बॅनिटून काय शिकायला मिळते आणि भावना टॉफ आहे कमेंट तुम्ही पण येऊ शकता त्यामुळे मॉकारा कमेंट करा आणि बॅनेदा लाईक करायला विसरू नका आपले व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कारण की लाईक तर आपण चारशे पन्नास ठेवलेले तर भावना चारशे पन्नास लाईक कम्प्लीट करा टार्गेट आहे आपल्याला नाही का एक दोन दिवसात तुम्हाला जेव्हा कंप्लीट करता तेव्हा करा आपण लवकरच करा नाही का तर चला म्हणून जे हिंद जे महाराष्ट्र भेटी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये